न्यूटनचा गतीचा पहिला नियम। जडत्व, वस्तू स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात का? कधी जातात? विज्ञान कधी कधी इतकं सोपं असतं की ते शिकायला आपल्याला शाळेत जावं लागतं यावर आपला विश्वासच बसत नाही। एक उदाहरण घेऊया। हा मोठा चेंडू बघा आणि आता तुम्ही एक गोष्ट सांगा, हा चेंडू स्वतःहून हलू शकतो? तुम्ही म्हणाल, अरे तो स्वतःहून कसा हलेल? अगदी बरोबर। आपण आपल्या आजूबाजूला कायम अशा वस्तू बघतो ज्या एका जागी स्थिर असतात, पण आधी या चेंडूला हलकासा धक्का देऊया। आता हा चेंडू सरकायला लागला। नीट बघा, ज्या दिशेने बल लावलंय त्याच दिशेला चेंडू जातोय, तो डावी उजवीकडे किंवा उलट्या दिशेने जात नाही। आता तुम्ही म्हणाल, यात एवढं बघण्यासारखं काय? पण विज्ञानाच्या जगात या लहान लहान गोष्टी देखील खूप महत्वाच्या असतात। आता आणखीन एक गोष्ट सांगा, चेंडू हलायला तर लागलाय, मग तो स्वतःहून थांबेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही परत म्हणाल, अहो कुणीतरी थांबवल्याशिवाय तो कसा थांबेल? अगदी बरोबर। आणि हो, चेंडूला डावी किंवा उजवीकडून धक्का दिला तर काय होईल? तो आपली दिशा बदलेल आणि नवीन मार्गाने सरळ पुढे जात राहील। चला या सगळ्या गोष्टी पुन्हा बघूया। स्थिर वस्तू तोपर्यंत हलत नाही आणि हलणाऱ्या वस्तू तोपर्यंत थांबत नाहीत किंवा दिशा बदलत नाहीत जोपर्यंत त्यांच्यावर एखादं बाहेरचं बल कार्य करत नाही। एकसमान गतीत असलेली वस्तू तिच्यावर एखादं बाहेरील बल कार्य करेपर्यंत त्याच स्थितीत राहील। तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? पण आता आपण भेटूया आयझॅक न्यूटन यांना। त्यांचा जन्म 1642 सालचा, तेव्हा भारतात ताजमहाल जवळजवळ पूर्ण होत आला होता आणि शिवाजी महाराज तोरणा सर करण्याच्या तयारीत होते। स्वराज्याचा पहिला गड। जडत्व या एका खास गुणामुळे हे सगळं होतं असं आयझॅक न्यूटनचं म्हणणं होतं। जोपर्यंत एखाद्या वस्तूवर एखादं बल लावलं जात नाही किंवा तिला धक्का दिला जात नाही तोपर्यंत ती वस्तू आपली गती किंवा दिशा बदलत नाही। मग हे जडत्व येतं कुठून? वस्तूच्या वस्तुमानामुळे किंवा तिच्यात पदार्थाचं प्रमाण किती आहे यामुळे हा गुण निर्माण होतो। जडत्व वस्तूच्या आकारावर किंवा घनफळावर अवलंबून नसतं। त्याचप्रमाणे ती वस्तू धातूची आहे, स्थायू आहे की द्रव यावरही ते अवलंबून नसतं। ते फक्त वस्तुमानावर अवलंबून असतं। याचा अर्थ असा की जर वेगवेगळे वस्तुमान असणाऱ्या दोन वस्तू असतील तर मोठी वस्तू हलवायला मोठ म्हणजे जास्त बल लागेल। त्याचप्रमाणे मोठ वस्तुमान असणाऱ्या वस्तू थांबवायला लहान वस्तूच्या तुलनेत जास्त बल लागेल। तर आयझॅक न्यूटन यांनी या सगळ्या गोष्टींची सांगड घातली आणि त्यांचा गतीचा पहिला नियम मांडला। एका गतीने जात असलेली वस्तू तोपर्यंत त्याच गतीने आणि त्याच दिशेने जाते जोपर्यंत तिच्यावर बाहेरील बल लावलं जात नाही किंवा बाहेरील बल कार्य करत नाही। मग जर न्यूटनचा हा नियम बरोबर असेल तर जमिनीवरून घरंगळत जाणारा चेंडू शेवटी का थांबतो? याला कुठलं बल अडवतं? जरा विचार करा। चेंडू घरंगळत लांबवर जातो पण वही लगेच थांबते। या दोन्हीला थांबवणारं बल सारखंच आहे, पण कोणतं?